नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती गोंदिया एस आर पी एफ पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न पाच प्लस दहा प्लस पंधरा प्लस वीस प्लस पंचवीस प्लस डॉट पंच डॉट डॉट अप टू नाईन्टी नव्वदपर्यंत त्यांची बेरीज करायची आहे यामध्ये दोन प्रकारचे मेथड आहेत तुम्हाला सॉल्व करायची एक तर सिम्पली तुम्ही सगळ्याला ॲड करत जायचं पाच दहा पंधरा वीस किंवा दुसरी एक शॉर्ट ट्रिक आहे जे मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर ह्यामध्ये सगळ्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं सगळ्यामध्ये पाचचं अंतर आहे आणि सगळ्या संख्येला पाचने भाग जातो आहे सगळ्यांमध्ये पाचचं अंतर आहे आणि सगळ्याला पाचने भाग जातो आहे तर ह्याच्यामधून मी सहज पाच कॉमन काढू शकतो इथे मी लिहू शकतो एक पाच भागीला इथे जर पाचने भाग दिला तर इथे येईल दोन इथे जर पाचने भाग दिला तर इथे येईल तीन प्लस इथे येईल चार प्लस इथे येईल पाच प्लस इथे डॉट 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 केलं प्लस इथे शेवटची संख्या घेतली तर इथे येईल अठरा पंचे नव्वद म्हणजे अठरा येतील हा पाच जशाला तसा कॉमन घेतला आणि तुम्हाला इथे सांग समजेल की एक ते अठरापर्यंत नॅचरल नंबर्स आहेत म्हणजे नैसर्गिक संख्या आहेत त्यांची तुम्हाला सिम्पली बेरीज करायची आहे तर ह्यांची बेरीज आयदर तुम्ही अशा मेथडने करू शकता की यांची बेरीज करा किंवा कि त्रिकोणी फॉर्म्युला किंवा हस्तआंदोलनमध्ये थोडंसं रिव्हर्स टाईपमध्ये आहे पण तोच फॉर्म्युला तुम्हाला इथे वापरायचा आहे तो म्हणजे एन इन टू एन प्लस वन भागीला दोन एन म्हणजेच जेवढ्या संख्या आहेत तुमच्या एकपासून सुरुवात झालेली ती असतील तुमच्या अठरा गुणीला एन प्लस वन एन प्लस वन म्हणजे अठरा एक एकोणीस सॉरी अठरा प्लस एक, एकोणीस होतील भागीला दोन बेक बे इथे येतील बेन अठरा तर इथे एकोणीस गुणीला नऊ जर काहीतरी ऑड संख्या येईल जर ऑप्शन तुम्ही व्यवस्थित बघितला तर इथे पाच गुणीला एखाद्या ऑड संख्येने जर मी समजा गुणलं नऊ नऊ एक्क्याऐंशी जर एकने पाचला गुणलं तर पाचच येतो तर शेवटचा एकक स्थान अंक पाच आहे तुम्ही सरळ उत्तर आठशे पंचावन्न मारू शकता जर तुम्हाला टाईम वाचवायचा असेल किंवा जर तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं असेल तर एकूण आता इथे पाच कॉमन घेतलेला आहे एकोणीस गुणीला नऊ करूया आपण एकोणीस गुणीला नऊ 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 एक्क्याऐंशी हातशे आले आठ नऊने आठ सतरा म्हणजे एकशे एकाहत्तर गुणीला पाच करायचा आहे पाच एक पाच पाच सात पस्तीस हातचे आले तीन पाच तीन आठ म्हणजे आठशे पंचावन्न ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर आहे तुम्ही एवढे जे पंधरा ते वीस सेकंद लागले हे कॅल्क्युलेशन करून उत्तर काढायला ते तुम्ही एकक अंकीच्या संख्येवर ना काढू शकला असता जर इथे चुकून समसंख्या आली असती तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करल्याशिवाय पर्याय नव्हता पण इथे जर ऑप्शन तुम्ही व्यवस्थित बघितला तर कदाचित तुमचे पंधरा ते वीस सेकंद इथे वाचू शकतात आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारच्या आपण नवीन गणितं शिकू इथे शिकतच राहू आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नवीन गणितासह धन्यवाद